पूजा करताना डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. काय करू, पूजा करताना मला खूप जांभळ्या येतात, शिंका येतात, तर कधी झोप लागते. पूजा करताना डोळ्यातून आपोआप अश्रू आले तर समजून जा देव तुमच्यावर. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते सगळ्यांचं. आणि एक खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे की पूजा करताना डोळ्यातून आपोआप अश्रू आले तर त्याचा खरा अर्थ काय होतो. चला तर मग बघून घेऊयात या संकेतांचा अर्थ काय आहे, देवाला आपल्याला या संकेतांमार्फत काय सांगायचं असतं. अनेकदा आपण पाहिलं असेल की पूजेच्या वेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात किंवा ते रडायला लागतात. तर आज आपण जाणून घेऊयात यातून काय सूचित होते. पूजा करताना डोळ्यातून आपोआप अश्रू येतात त्याचा अर्थ काय. तर पूजा करणं म्हणजे मनाला शांती लाभणं, पूजा करणं म्हणजे देवाशी एकरूप होणं, पूजा करणं म्हणजे आपलं देवांवरील प्रेम व्यक्त होणं, पूजा करणं म्हणजे आपल्या भावना देवांपर्यंत पोहोचवणं. हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप महत्त्व दिले जाते. प्रत्येक घरात दररोज पूजा केली जाते. भगवंताशी भक्तीने जोडलेले राहणे हाच दुःखातून मुक्ती मिळवायचा एकमेव मार्ग आहे. देवासमोर नतमस्तक होताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी येतं, पण असं का होतं, याचा खरा अर्थ काय. भक्ताकडून एखादी चूक तर झाली नाही ना. काय सांगितलंय शास्त्रात, काय सांगतात ज्योतिषी, चला तर जाणून घेऊया. भक्तीचा मार्ग खूप कठीण. काही लोक आपले संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करतात, देवाची भक्ती हा आपल्या जीवनात आधार मानतात. तसं पाहायला गेलं तर भक्तीचा मार्ग खूप कठीण आहे, पण त्याची अनुभूती सर्वात सुंदर आहे. अनेक वेळा हा विचार मनात येतो की आपल्या प्रार्थना खरंच देवापर्यंत पोहोचत आहेत की नाही. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्यावरून तुम्ही देवाजवळ असल्याचे संकेत दिसतात असे त्यांनी स्पष्ट नमूद केले आहेत. सर्वप्रथम बघूयात की पूजा करताना डोळ्यातून अश्रू येतात का येतात. तर ज्योतिषी सांगतात पूजा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात असे तुम्हाला अनेकदा वाटले असेल. शास्त्रानुसार पूजा करताना डोळे ओले होणे, अश्रू येणे, झोप येणे आणि शिंका येणे हे एक मोठे रहस्य आहे. जाणून घेऊयात पूजा करताना डोळ्यातून अश्रू का येतात. हे अश्रू आपल्या उपासनेचे यश दर्शवतात का. तर पूजा करताना जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर याचा अर्थ तुमच्या मनातील दुःख लवकरच संपणार आहे, तसेच तुम्ही दुष्टांवर मात करू शकाल. पूजेच्या वेळी अश्रू येणं हे देखील स्वच्छ मनाचे संकेत आहे. स्वच्छ मनाचे लक्षण म्हणजेच डोळ्यात अश्रू येणे असे शास्त्रात सांगितले आहे. या काळात तुम्ही समजले पाहिजे की तुमच्या मनातील वाईट गोष्टींवर तुम्ही विजय प्राप्त केला आहे. अनेक प्रकारचे विचार येतात. जर शास्त्रानुसार याची जर माहिती पाहिली तर खऱ्या अर्थाने केलेली उपासना देव नेहमी स्वीकारतो. पूजा करताना एखाद्या व्यक्तीला झोप लागली तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दुहेरी विचार असतो. त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. जर तुम्ही अशांत अवस्थेत देवाची पूजा केली तर तुम्हाला झोप येऊ लागते. पूजा करताना जर हात जळला किंवा चटका बसला तर त्याचा काय अर्थ बघून घेऊया. दिवा लावताना किंवा कोणताही विधी करताना
तुमचा हात जळत असेल तर याचा अर्थ तुम्ही पूजा करताना चूक केली आहे। अशा स्थितीत देवाची आराधना आणि विधी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करा। पूजा यशस्वी होण्याची चिन्हे काय आहेत? जेव्हा पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत वरच्या दिशेने सरळ वर वाढू लागते तेव्हा समजून घ्या की तुमच्या पूजेने देव प्रसन्न झाले आहेत। पूजेच्या वेळी तुमच्या घरी पाहुणे आलेत याचा अर्थ देव तुमच्यावर खूप प्रसन्न झाले आहेत। अशा हे काही संकेत आहेत जे आपली पूजा यशस्वी झाली हे दर्शवितात। तर आशा करते देवपूजेच्या विषयी, देवपूजेमध्ये येणाऱ्या काही संकेतांविषयी आज सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।